नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या, कर्नलवाडी येथे जमिनीच्या वादातून दादा वाघापुरे व त्यांच्या पत्नीस मारहाण, दादा वाघापुरे गंभीर जखमी, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू आहे। जेजुरी पोलीस स्टेशनला 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टँकर मोटरसायकल अपघातात वाडलेजवळ नागेश बबन बारोकर यांचा मृत्यू, तर मोटरसायकल चालक दशरथ सुभाष भुजबळ जखमी। टँकर क्रमांक MH 46 BF 3946 च्या अज्ञात चालकाविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल। टँकरच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे दुचाकी गाडी टँकरच्या पाठीमागील बाजूस धडकल्याने हा अपघात झाला आहे। पुरंदर नागरी पतसंस्थेचे सर्वे व्यवस्थापक अनिल उरवणे यांचे ज्येष्ठ बंधू रमेश महादेव उरवणे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी मृत्यू झाला। ते 64 वर्षाचे होते। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोयटे यांच्या मातोश्रीच्या नावाने कोथळे येथील वाचनालयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन। प्रकाश भोयटे यांचे वडील भोयटे गुरुजींची ग्रंथ तुलाई सदर प्रसंगी करण्यात आली। सासवड येथील युवा नेते राजन भैया जगताप यांनी सासवड येथील कुंजीरवाड्यात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद। विश्वराज हॉस्पिटलच्या मदतीने हे आरोग्य शिबिर संपन्न झाले। 500 पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। पुरंदरचे सुपुत्र पारगाव येथील क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांचे जुन्या संगमच्या घरी जोरदार स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्सचा शिलेदार ऋतुराज गायकवाड यांचे ग्रामस्थांनी फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत केले। पुरंदरमध्येही आनंदोत्सव। पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या विकास निधीतून काळेवाडी येथील मुख्य व अंतर्गत रस्ते विकसित करणे व ओपन जिम बसवण्याच्या कामाचा आज भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। गुंतवणी प्रकल्पाच्या बंद जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असून वाल्या व परिसरातील वाडी वस्तीला वंचित ठेवण्याचे काम चालू असल्याचा आरोप वाल्या ग्रामस्थांनी केला आहे। शेतकरी कृती समितीने या कामाला जोरदार विरोध केला आहे। दौंड तालुक्यातील येवत येथील एका रुग्णालयात गरोदर महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची तक्रार येवत पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे। सदर डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ईडी भिडीने सरकार पडणार नाही, शरद पवार यांचे भारतीय जनता पक्षाला आव्हान। अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत बहिणींचा हिस्सा, किरीट सोमय्यांचा आरोप। दंड भरण्यास सांगितले म्हणून वाहन चालक संतापला। पुण्यात वाहतूक पोलिसाला 700 मीटर फरफटत नेले। पुण्यातील मुंडवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर वय 43 वर्ष याला अटक केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची बैठक संपन्न। महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला। 370 कलम रद्द करूनही काश्मीर प्रश्न सुटलेला नाही। सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान। ही लेडी डॉग कोण असं विचारणाऱ्या मंत्री नवाब मलिकांना यास्मिन वानखेडेंचं प्रत्युत्तर।
आव्हान देत त्या म्हणाल्या की मी मनसेची चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. नवाब मलिकांनी भविष्यात असे आरोप केले तर मानहानीचा गुन्हा दाखल करा. मी मोठी नेता नाही, पवारसाहेब आम्हाला शिकवतील, भाजप नेत्या पंकजा मुंडेचे वक्तव्य. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मजेशीर वक्तव्य. शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नवरात्र तेलाची बाटली गिफ्ट. धन्यवाद.